नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. एक नवीन औषध आणि अर्थातच एक नवीन आशा. कोरोनाच्या या आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये खरं तर लस आली आहे आणि लस उपलब्ध झाल्यानं काही प्रमाणात आपल्याला दिलासा सुद्धा मिळू लागला आहे. पण कोरोनावरचं औषधसुद्धा नुकतंच विकसित होत आहे. DRDO अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं विकसित केलेल्या या कोरोना प्रतिबंधक औषधाला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली. हे औषध आजपासूनच उपलब्ध होतं आहे. DRDOने 2DGUS असं त्याला नाव दिलं आहे आणि या औषधाची निर्मिती सध्या झपाट्यानं सुरू झाली आहे. दरम्यान यासोबतच आता कोरोनावर उपाय म्हणून आणखीन एक औषधसुद्धा समोर येत आहे. त्याच्या आधारेसुद्धा कोरोनावर तो कदाचित प्राथमिक स्वरूपात असतानाच मात करता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. अँटी पॅरासॅटिक एव्हरमॅक्टिन असं त्याला म्हटलं जातं. हे औषध कोरोनावर नवसंजीवनी ठरू शकतं असं वाटतंय. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हे औषध कसं उपयोगी ठरू शकतं आणि की औषधामुळे खरंच कोरोनाच्या विरोधातल्या उपचारांसाठी नवसंजीवनी मिळेल का? हे नवीन औषध नवीन आशा जी आहे त्याला खतपाणी घालणार आहे का? याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत. त्यांच्याशी बोलणार आहोत. पण पुढच्या काही क्षणात ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. DRDOनं विकसित केलेल्या कोरोना औषधाविषयी महानियंत्रकांनी नुकतीच त्याला परवानगी दिली आणि आता दुसरी चांगली बातमी असून हे औषध आजपासूनच उपलब्ध होईल असं DRDOच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. DRDOचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी या संदर्भात माहिती दिली. DRDOनं भारतीय संरक्षण क्षेत्रात अनेक नेत्रदीपक अशी कामगिरी आत्तापर्यंत केली आहे आणि त्यातलाच हा पुढचा टप्पा म्हणावा लागेल. कोरोनाच्या विरोधातल्या लढाईतसुद्धा DRDOचं तेजस हे पूर्णतः भारतीय बनावटीचं तयार केलेलं विमान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ऑक्सिजनच्या निर्मिती पाठोपाठच तातडीनं ऑक्सिजन आणि आवश्यक अशी उपकरणं योग्य त्या ठिकाणी वेळेत पोहोचवणं यात संरक्षण दलानं अतिशय महत्त्वाची भूमिकाही बजावली. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या सहकार्यानं DRDOनं हे सगळं विकसित केलेलं आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी याची निर्मिती करणार आहे. या औषधाचा जर का फुल फॉर्म काय आहे असं म्हटलं तर 2DG याचा फुल फॉर्म आहे 2-DOXY-D-GLUCOSE असं त्याचं नाव आहे आणि या औषधामुळे कोरोनाचा रुग्ण लवकरात लवकर बरा व्हायला मदत होऊ शकेल. एवढंच नाही तर या औषधातली एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची खूबी अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही रुग्णाला मग जर का ऑक्सिजन देण्याची वेळ येत असेल तर अशा रुग्णाला बाहेरून दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाणच मुळात थोडंसं कमी करता येऊ शकतं आणि नियमित औषध घेतलं तर अवघ्या काही दिवसात बाहेरून अतिरिक्त जो ऑक्सिजन घ्यावा लागतो त्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि ही अत्यंत दिलासादायक अशा प्रकारची गोष्ट आहे. काय या नवीन औषधातल्या आणखीन गोष्टी आहेत? एव्हरमॅक्टिनला गोवा सरकारनं यापूर्वी मंजुरी दिलेली आहे. एव्हरमॅक्टिन हे खूपच प्रभावी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच कोरोना रुग्ण बरे होण्यासाठीसुद्धा एव्हरमॅक्टिन हे जलदगतीनं उपयुक्त ठरतं. शरीरातील व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठीसुद्धा या औषधाचा उपयोग असतो आणि त्यामुळे जो कठीण परिस्थितीतला पेशंट असतो म्हणजे आरोग्यदृष्ट्या अडचणीचा असतो तर त्यालासुद्धा या एव्हरमॅक्टिनचा उपयोग होतो. मृत्यूचा धोका बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होते. ₹2,500 कोरोना रुग्णांवर याबद्दल अभ्यास करण्यात आलेला आहे, संशोधन करण्यात आलेलं आहे आणि आता आपल्यासोबत जोडले गेलेत डॉक्टर सावंत सर. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे.
धन्यवाद। सर, हे जे नवीन औषध आहे, प्रामुख्याने डीआरडीओच्या बद्दल आपण आधी बोलूयात आणि मग एव्हरमॅक्टिन बद्दल बोलूयात, तर डीआरडीओचं जे हे औषध आहे ते नवसंजीवनी ठरेल? खरं तर डीआरडीओने एक कमाल केलेली आहे। डीआरडीओ विषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे, पण खरंच ते या क्षेत्रामध्ये त्यांनी एक 1000 बेडचं हॉस्पिटल देखील दिल्लीमध्ये केलं आहे आणि स्वतः ते व्हेंटिलेटर बनवतात, आता औषध निर्मितीत गेले आहेत। आणि मला असं वाटतं की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। 2-डी ऑक्सी ग्लुकोज याच्या साधारणपणे 11 ट्रायल झाल्या विविध हॉस्पिटलमध्ये, आणि आता शेवटी त्यांनी 2-बी ट्रायल केली आणि ते औषध मार्केटमध्ये आणलेलं आहे। आणि खरंच ते औषध एक वरदान ठरेल असं माझी इच्छा आहे, ठराव अशी इच्छा आहे आणि ठरेलच। कारण जर इनिशियल स्टेजमध्ये हे औषध वापरलं मॉडरेट पेशंटला किंवा थोडेसे सिमटम्स असताना सुरुवातीला वापरलं तर खूप मोठा फायदा होईल असं वाटते। आणि आपण जसं सांगितलं मगाशी तसं ऑक्सिजनच्या कॅपॅसिटीमध्ये म्हणजे ऑक्सिजन देण्याच्या याच्यामध्ये खूप घट दिसते। म्हणजे समजा जर तुम्हाला 16 लिटर पर मिनिट लागत असेल किंवा 15 लिटर पर मिनिट लागेल किंवा 7 लिटर पर मिनिट, तर त्याच्यामध्ये निश्चितच घट दिसते आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेले आहेत। आणि तसं बघायला गेलं तर 65 वरचे जे लोक आहेत म्हणजे 65 वर्षावरचे जे लोक आहेत त्यांना याचा जास्त फायदा होईल असं मला वाटते। बरं डॉक्टर, साधारणपणे नवीन औषध येणार असेल तर अनेकांना खूप हायसं वाटेल, कारण प्रामुख्यानं लोकांच्या मनात थोडंसं दडपण अजूनही आहे, भीती पण आहे काही प्रमाणात, जशा आजूबाजूच्या बातम्या येतात लोकांना दडपण येतं। ह्याचा डोस कसा असेल किंवा त्याची किंमत काय असेल याबद्दल काही आणखीन माहिती तुम्ही सांगू शकाल? हे औषध साधारणपणे पावडर फॉर्म मध्ये येणार आहे, म्हणजे सॅचे येणार त्याचे, आणि त्या सॅचेच्या ह्याच्यामुळे मध्ये ते पाण्यातून घेऊन आपल्याला घ्यायची, पावडर घ्यायची आहे ती, पावडर फॉर्म मध्ये औषध असेल। बरं, दुसरं त्याची किंमत ही 500-600 घरात असेल असं प्राथमिक अंदाज आहे, पण त्याच्याहूनही कमी होऊ शकेल, म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल असं औषध आहे। आता आपल्याकडे तर महाराष्ट्र सरकार तर सगळे औषध फ्रीज देते, अगदी तुम्ही कोणतंही औषध घ्या, आयव्हरमेक्टिन पासून तर प्रत्येक औषध हे फ्रीज दिलं जाते। त्यामुळे मला असं वाटतं की हे गरिबांसाठी देखील नवसंजीवनी ठरू शकेल। बर, तुम्ही मग अशी म्हटलं त्याप्रमाणे डीआरडीओनं कमीत कमी कालावधीत उत्तम दर्जाचं हॉस्पिटल सुद्धा दिल्लीत उभं केलं, अन्यही ठिकाणी डीआरडीओच्या माध्यमातून किंवा भारतीय लष्कराच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं झाली। आपले काही प्रेक्षक आहेत त्यांना कदाचित जर का डीआरडीओबद्दल माहिती नसेल तर फक्त फुल फॉर्म सांगतो आणि मग पुढे जाऊयात। डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं या संस्थेचं नाव आहे। ही लष्करातली अशा प्रकारची संशोधन संस्था आहे की जी वैद्यकीय गोष्टींपासून ते संरक्षण विषयातल्या गोष्टींपर्यंत अनेक बाबतीतलं संशोधन करते आणि पायाभूत संशोधन करते। डॉक्टर, डीआरडीओचं अन्यही योगदान जे आहे भारतीय लष्करातलं किंवा संशोधनातलं हे खूप मोठं आहे, पण ते लोकांना माहिती नाही। हो, बरोबर आहे। खरं तर डीआरडीओची मदत महाराष्ट्र सरकारने पण घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे, कारण त्यांनी ते जे टेंट हॉस्पिटल उभी करतात ग्रामीण भागात विशेष करून, आणि थोड्या कालावधीमध्ये अशा प्रकारची हॉस्पिटलची व्यवस्था करतात। त्यांच्याकडे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ आहेत, त्यामुळे ते व्हेंटिलेटर देखील त्यांनी बनवलेले आहेत, आणि रिपेअरिंग पासून तर सगळं काम ही रिसर्च ऑर्गनायझेशन करते। त्यांची हॉस्पिटल अतिशय सुंदर असतात आणि प्रमाणबद्ध एरियामध्ये कमीत कमी खर्चामध्ये ते करतात। म्हणून माझी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील विनंती केली होती की आपण आपल्याकडे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज देखील आहे त्याच्या माध्यमातून। मला असं वाटतं की नाशिकमध्ये डीआरडीओचा एक प्रकल्प माननीय राजनाथ सिंग साहेबांच्या बोलण्यातून असं आलं होतं की नाशिक त्यांनी निवडलेलं आहे, पण त्याच्या पुढची माहिती आपल्याला अजूनही प्राप्त झालेली नाहीये। हो, आपण पुन्हा एकदा त्या औषधाकडे वळूयात। त्या औषधात तुम्ही म्हणालात की ते पावडर फॉर्ममध्ये असेल आणि सॅचेट्स असतील त्याचे छोटे छोटे, आणि ते पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं ते कोणालाही घेता येऊ शकेल। म्हणजे कारण इंजेक्शन घ्यायचं असलं किंवा सलाईन लावायची असली की परत हॉस्पिटलमध्ये जा, ॲडमिट व्हा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागतील, तर हे सहज आपल्याला घरी घेता येऊ शकेल? नाही, डॉक्टरांच्याच तुम्हाला याच्यामध्ये सुपरविजन मध्ये सदर औषध घेणं आवश्यक आहे असं आता तरी त्यांचं म्हणणं आहे।
त्याला साईड इफेक्ट नाही आहेत, पण तरी देखील ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं असं, कोणीही केमिस्ट म्हणजे स्वतःहून प्रिस्क्राईब करून सेल्फ प्रिस्क्रिप्शन नको. बर बर. नाही, साधारणपणे अशा औषधांमध्ये जसं आत्ता आपण कोविडमधली बाकीची जी औषधं बघितली तर त्याच्यात असं लक्षात येतं आता काही फंगल इन्फेक्शनच्या गोष्टी समोर येत आहेत किंवा थकवा खूप काळ जाणवतो. सर, मी तुमच्याकडे येतो पण आपल्यासोबत DRDOतले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर भट्ट जोडले गेले. डॉक्टर भट्ट, आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में और आपको बहुत बहुत बधाई इस दवाई के लिए. डॉक्टर, आप मेरी आवाज सुन पा रहे हैं? मैं थोड़ी ब्रेक जी हो रही है आपकी आवाज, लेकिन जी आ जी रही है, बताइए. डॉक्टर, आपका बहुत बहुत अभिनंदन और आपको बहुत बहुत बधाई इस नए दिलासादायक औषध के लिए, दवा के लिए. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. इस दवा के बारे में कुछ थोड़ा आम लोगों के जानकारी के लिए कहेंगे कि किस प्रकार की ये दवा होगी और किस तरह से फायदेमंद रहेगी? सर, ये दवा जो है ये एक एंटीवायरल एंटी इंफ्लेमेटरी मेडिसिन है और इसको 2-deoxydiglucose के नाम से जानते हैं. बेसिकली ये ग्लूकोज का एनालॉग है और ये वायरस के मल्टीप्लिकेशन को रोकता है और उसके जो दुष्परिणाम है शरीर में मल्टीप्लिकेशन रुकने की वजह से जो इन्फ्लेमेशन उसका दुष्परिणाम है उसको भी रोकता है. तो ये दो तरह से कारगर है ये दवा और पेशेंट्स जो है को ये दिया गया है ये दवा स्टैंडर्ड ऑफ केयर के साथ. वो पेशेंट्स जो है वो 3 दिन में करीब 42-50% पेशेंट जो हैं वो ऑक्सीजन सप्लीमेंटल ऑक्सीजन जो है जिनको ऑक्सीजन की जरूरत है जी. वो उससे ऑक्सीजन की जरूरत उनकी 3 दिन में लगभग 42-50% पेशेंट की खत्म हो गई है स्टैंडर्ड ऑफ केयर के कंपैरिजन में. जी. तो ये एक मतलब अच्छी कारगर दवा है जो हमारी प्रमुख समस्या है इस समय. ज्यादातर लोगों को श्वसन में सांस लेने में दिक्कत हो जा रही है जी. और ये दवा अच्छी तरह से कारगर हो रही है उन उन मरीजों में. जी डॉक्टर भट्ट, ये स्पेसिफिकली ऑक्सीजन जिनको लगता है इन मरीजों को ज़्यादा फायदेमंद है या जिनको नॉर्मल इन्फेक्शन है कोविड का उनके लिए भी ये फायदेमंद रहेगी? जी जी, जिनको नॉर्मल इन्फेक्शन है उनके लिए भी फायदेमंद रहेगी, लेकिन मेरे कहने का मतलब है कि क्योंकि हमने क्लिनिकल ट्रायल में ज्यादातर पेशेंट ऐसे लिए जो सीवियर थे जी, जो मॉडरेट थे, तो उनपे दवा काफी अच्छी कारगर हुई है. दोनों 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 सिद्धांतों के आधार पे उनपे भी दवा अच्छी तरह कारगर हुई है. तो जिनमें माइल्ड इन्फेक्शन है, जिनमें मतलब केवल वायरल इन्फेक्शन है, वहां दवा निश्चित रूप से बेहतर काम करेगी. जी डॉक्टर, ये किस फॉर्म में होगी और आम लोगों तक ये दवा कितने दिनों के बाद पहुंचने के आसार आपको लगते हैं? जी, तो ये पाउडर फॉर्म में है. ये दवा जो है सैशे में पाउडर के फॉर्म में आएगी जी. और इसको इसको पानी में घोल के पिया जा सकता है जी. और इसको लेने की विधि है कि ये 2 बार दिन में लेना होता है इसको जी. सुबह जो ब्रेकफास्ट है या जो भी मील है, जो भी खाना खाते हैं उससे पहले, उससे 20-30 मिनट पहले सुबह ले लेंगे इसको और शाम को भी डिनर करने से पहले, रात का भोजन करने से पहले 20-30 मिनट पहले इसको ले सकते हैं दवा को 2 बार दिन में. और 5-7 दिन तक दवा की जरूरत है ज्यादातर. कुछ पेशेंट 5 दिन में, ज्यादातर पेशेंट ठीक होकर बाहर आ जा रहे हैं. जिनका थोड़ा सा लंबा चलता है वो हो सकता है कि 7 दिन तक इससे बाहर आ जाएंगे. जी जी. और ये क्या 8-10 दिनों में आम लोगों तक ये पहुंच पाएगी दवा या स्पेसिफिकली डॉक्टर को ही लिख के देनी पड़ेगी, ये हॉस्पिटल में ही आम लोगों को मिल सकती है? देखिए, कोई भी दवा मुझे लगता है कि डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन से ही लेनी चाहिए. और अभी जो हमें परमिशन मिला है, इमरजेंसी यूज ऑथराइजेशन मिला है. yes. ज्यादातर जो दवाएं इस समय कोविड की हैं, आप जानते हैं, लगभग सारी दवाओं को इमरजेंसी यूज ऑथराइजेशन ही मिला हुआ है अभी. तो ये जो दवाएं हैं इनको डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन से ही लेना चाहिए. और ये मुझे लगता है कि 1 हफ्ते में एक छोटी कंसाइनमेंट जो है वो तो शायद भारत में आ जाएगी. और हम डॉक्टर एडीज लैब के साथ काम कर रहे हैं इसके प्रोडक्शन को बढ़ाने में बहुत ज्यादा. मैं आपके माध्यम से ये अपील करना चाहूंगा कि जितने भी हॉस्पिटल, जितने भी लोगों को रिक्वायरमेंट है, वो कृपया डॉक्टर रेड्डीज लैब को अपनी रिक्वायरमेंट भेजें ताकि वो जल्दी से जल्दी एनालाइज कर सके कि कितनी रिक्वायरमेंट है कंट्री में, ताकि वो उस हिसाब से अपने प्रोडक्शन को बढ़ा सके. तो मुझे लगता है कि ये मीडिया को
ये बात लोगों तक पहुंचाना चाहिए कि वो अपनी जी रिक्वायरमेंट को जल्दी से जल्दी डॉक्टर रेड्डीज लैब तक भेजें, ताकि वो लोग भी इसके बिल्कुल कितना प्रोडक्शन, कितनी जरूरत है, कितने प्रोडक्शन की आवश्यकता है, वो उसका सही आकलन करके और जल्दी से जल्दी इस दवा को बाजार में सभी तक पहुंचाने की कोशिश जी करें। आपने बहुत बहुत ही महत्वपूर्ण बात कही है, क्योंकि बाद में फिर हमें वैक्सीन चाहिए, हमें वैक्सीन चाहिए करके कुछ मुद्दे आगे उठते हैं। एक आखिरी सवाल, जिस तरह से देश में फिलहाल कोरोना की स्थिति है, ज़्यादा करके संभावना बताई जा रही है कि तीसरी लहर भी आ सकती है कोरोना की, अगर जी ये दवा आम लोगों तक जल्द से जल्द पहुँचेगी तो क्या ये तीसरी लहर को हम काबू में रख पाएंगे? सर बिल्कुल ही, क्योंकि आप देखिए वायरस बहुत तेजी से मतलब अपने आप को चेंज कर रहा है, जी और हमारे दवा की ये एक तरह से आप समझ लीजिए कि ये एडवांटेज है कि ये मतलब ये जो म्यूटेशंस हो रहे हैं, वेरिएंट्स हो रहे हैं, इसमें भी ये कारगर रहेगी और इसके इसके प्रभाविकता इसकी प्रभाविकता बदलेगी नहीं, क्योंकि जी ये जो दवा है ये होस्ट सेल पे काम करती है, ये वायरस के बदलने के साथ भी उतनी ही प्रभावी होगी जितनी ये प्रभावी किसी ए वेरिएंट पे है या कितनी किसी बी वेरिएंट पे है। तो हमारी संभावना यह है कि वायरस चाहे जितना भी तेजी से म्यूटेट हो, और अगर दवा बल्क मात्रा में उपलब्ध हो पाएगी जी सभी लोगों तक, हमें लगता है कि हम आसानी से फेज थ्री जो सॉरी थर्ड वेव है उस वो पे उसको कंट्रोल हम कर पाएंगे। काबू पा जी पाएंगे। जी डॉक्टर भट्ट, कितने लोगों की टीम कितने महीनों तक काम कर रही थी इसके ऊपर? सर देखिए, आप कोई भी काम जो होता है वो बहुत बड़ा काम मतलब बहुत बड़ी टीम लगती है उसमें, तो हमारे डीआरडीओ से हमारे दो तीन प्रमुख वैज्ञानिक थे जो लोग इस काम में लगे हुए थे। मेरे साथ डॉक्टर सुधीर चांदना है जो मेरे हेड हैं, और वो हम लोग और एक डॉक्टर विजय कुमार हैं जिन्होंने डाटा एनालिसिस में हमारी बहुत हेल्प की, और जी इन सबके साथ हमारे जो डायरेक्टर थे पहले डॉक्टर रामचंद्रन थे, और उसके बाद फिर डॉक्टर अनिल मिश्रा अभी जो करेंटली हमारे डायरेक्टर हैं, इन लोगों ने भी बहुत लंबे समय तक हमें हमें समर्थन दिया, सहयोग दिया, और ये टीम जो है डीआरडीओ की तरफ से, डॉक्टर रेड्डीज लैब की तरफ से भी एक बड़ी टीम लगी हुई थी। जी और इन सबके अलावा हर साइट आप जानते हैं फेज थ्री ट्रायल जो है वो हमने 27 जगहों पे कंडक्ट किया पूरे देश में, जी जिसमें से आप महाराष्ट्र से हैं शायद आपका जी चैनल, तो बिल्कुल महाराष्ट्र के भी बहुत ढेर सारे हॉस्पिटल थे जिन्होंने हमारी बहुत सहायता की, जी महाराष्ट्र के ढेर सारे लोगों ने बहुत मदद की ताकि हम जल्दी से जल्दी क्लिनिकल ट्रायल कंडक्ट कर सकें जी जी मरीजों में। और मतलब हर साइड से, मैं आपको बताऊं, लगभग लगभग हर साइड से बहुत सारे डॉक्टरों ने हमारी मदद की, जी और मतलब कुछ कुछ लोगों का काम नहीं है ये, बहुत से लोगों ने इसमें सहयोग दिया है जी और जी जिसकी वजह से ये दवा आज यहाँ तक आ पाई है। जी डॉक्टर आनंद भट्ट, आपका बहुत बहुत अभिनंदन दोबारा एक बार पूरी देश की जनता की तरफ से, पूरी महाराष्ट्र की तरफ से, और आगे आने वाले दिनों के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। बहुत बहुत शुक्रिया नेटवर्क 18 से और न्यूज़ 18 लोकमत से बातचीत करने के लिए।